नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. लास्ट दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्स कटची कटिंग, पेपर कटिंग, तसेच ब्लाऊज आणि मेन फॅब्रिक कटिंग दाखवलेले आहे. आता आपण स्टिचिंगचा पार्ट बघूया. स्टिचिंगमध्ये पहिल्यांदा मी बॅक पार्ट घेतलेला आहे. अशा प्रकारे एकावर एक ठेवून सरळ पार्टवर आपण अस्तर अंथरून घेणार आहोत, टाचण्या लावून घेणार आहोत व्यवस्थित, कारण हे कापड खूप सुळसुळीत आहे. आणि गळ्याला आणि खाली कमरेच्या साईडला आपण शिलाई देऊन घेणार आहोत आणि हे अस्तर आपण पलटी करून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी अस्तर पलटी करणार आहे, तुम्ही व्हिडिओ बघून तसेच करा. छोटे छोटे नॉचेस द्यायचे, म्हणजेच आपला गळा एकदम व्यवस्थित येतो. खालीसुद्धा कमरेच्या बाजूला आपण एक शिलाई मारून घेणार आहोत. एक पाव ते अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण शिलाई मारावी, जेणेकरून ब्लाऊज उसवू नये. तुम्ही जर खूप कडेला शिलाई मारली तर ब्लाऊज उसवेल, म्हणून एक अर्धा ते पाव इंचाचं अंतर ठेवूनच आपण शिलाई मारावी आणि एक्स्ट्राचा भाग कट करावा. आता सर्व टाचण्या मी काढून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पलटी करून घेतलेला आहे. लक्षात ठेवा, आपण मेन फॅब्रिकच्या सरळ पार्टवर अस्तर अंथरणार आहोत, म्हणजेच ते पलटी केल्यानंतर ऑटोमॅटिक अस्तर मागच्या बाजूला जाईल. आता गळा व्यवस्थित करून आपण अशी दापटीप देणार आहोत. दापटीप देताना कापड ओढू नये, नाहीतर मग गळ्याचा शेप बिघडतो. हे जे कापड आहे ते खूप सुळसुळीत आहे, याला टाचण्या लावल्याशिवाय शिवू नये, नाहीतर कापड इकडे तिकडे जाण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा प्रकारे मी गळ्याला टीप मारून घेतलेली आहे आणि सेम पद्धतीने मी खाली कमरेला सुद्धा दापटीप देणार आहे. आणि याला आपण कमरपट्टी लावून घेऊया, कारण कापड खूप हलके आहे त्याच्यामुळे कमरपट्टी लावणे गरजेचे आहे. दापटीप दिल्यानंतर आपण पहिल्यांदा टक्स देणार आहोत आणि त्याच्यानंतर कमरपट्टी लावणार आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर प्लीज व्हिडिओजला लाईक करा, म्हणजेच माझे व्हिडिओ सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. अशा पद्धतीने कमरेला आपण दापटीप देऊन घेतलेले आहे. आता आपण कडेचा जो भाग आहे तो सुद्धा शिवून घेणार आहोत. कडेचा भाग शिवून घेतल्यानंतर आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेऊया. कधीही लक्षात ठेवा, असे जे एकदम डेली यूजच्या साड्या असतात, एकदम सुळसुळीत कापड असते, त्याला एक्स्ट्राच कापड कट करावे. नाहीतर काय होते, कट करताना आपल्याला अंदाज येत नाही आणि नंतर कापड कमी पडते किंवा ते इकडे तिकडे सरकल्यामुळे शेप सगळा बिघडतो, म्हणून एक्स्ट्रा कट करावे. अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचे कापड कट करून घेतलेले आहे. हा ब्लाऊजचा प्रकार खूप सोपा आहे आणि बसतोसुद्धा छान, तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने मी 4.5 इंचावर टक्स मारून घेतलेले आहे. उंची 4.5 इंच घेतलेली आहे, मधून तुम्ही 4-4.5 इंच घेऊ शकता. मी टक्स किती घ्यायचे, किती इंच घ्यायचे याचा एक सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे, प्लीज आपल्या चॅनलवर जाऊन तो तुम्ही पाहू शकता. बघा तुम्ही गळ्याची फिनिशिंग किती छान आली आणि अगदी 10-15 मिनिटात गळा तयार होतो. गळा आपला तयार झालेला आहे, आकारसुद्धा तुम्ही बघू शकता छान आलेला आहे. आता आपण मी अशा कमरपट्ट्या काढून घेतलेल्या आहे. 1.5 इंचाची कमरपट्टी आहे, त्याला मध्ये जोड देऊन मी एक दापटीप देऊन घेणार आहे आणि ब्लाऊजच्या सरळ भागावर ही कमरपट्टी ठेवून एक शिलाई मारून घेणार आहे. ब्लाऊज शिवणे खूप सोपे आहे, फक्त एकदा त्याची ट्रिक आणि टिप्स समजली पाहिजे. अशा पद्धतीने 1/2 इंचाचं अंतर घेऊन मी इथे एक टिप मारून घेत आहे. कमरपट्टी लावल्यामुळे मागून ब्लाऊज उचलत नाही, नाहीतर काय होते, तुम्ही कमरपट्टी लावली नाही आणि ब्लाऊजसुद्धा हलका असला की मागून ब्लाऊज उचलतो आणि तरंगल्यासारखा दिसतो, म्हणून कमरपट्टी जरूर लावावी. दापटीपसुद्धा देऊन घेतलेली आहे. आता जी आपण कमरपट्टी लावली ती अशा पद्धतीने आतल्या बाजूला आपण फोल्ड करून घेऊया आणि एक टीप मारून घेऊया. सध्या आपण टीप मारावी. तुम्हाला जर ही टीप आवडत नसेल तर तुम्ही काय करायचं, हे आधी
हात शिलाई करायची बारीक एकदम आणि ती उसून टाकायची टीप नंतर. अशा पद्धतीने मी एक कडेला टीप मारून घेतली आहे. नंतर मी ही टीप उसवून आधी हात शिलाई करायची आणि नंतर टीप उसवायची म्हणजे फिनिशिंग छान येते. अशा पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे. बघा तुम्ही किती सुंदर ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये बॅक पार्ट तयार झालेला आहे आणि तेही एकदम सुळसुळीत कापडापासून. कुठेही आपल्याला अडचण येत नाही, फक्त टाचण्यांचा वापर जास्त करावा. आता हा आहे फ्रंट पार्ट, हा सुद्धा मी टाचण्या लावून घेतलेला आहे आणि आपण याला कडेने पूर्ण शिवून घेणार आहोत. जेव्हा तुम्ही अस्तर मेन फॅब्रिकला अटॅच करता तेव्हा तुम्ही 3 किंवा 4 नंबरची टीप मारावी, म्हणजे पटकन अस्तर जॉईन करून होते. अशा पद्धतीने अगदी लक्षपूर्वक मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेले आहे. पुढचा पार्ट जॉईन करताना आपण फॅब्रिकचा बॅक पार्टवर आपण अस्तर ठेवून घेतलेले आहे, म्हणजे मागचा पार्ट जेव्हा आपण जॉईन केला तेव्हा आपण काय केले की सरळ पार्टवर ठेवलं होतं अस्तर. यावेळेला आपण तसं नाही करायचं, उलट्याच पार्टवर ठेवायचं, कारण आपल्याला हे पलटी वगैरे करायचं नाही आहे. सगळ्या बाजूंनी टीप देऊन घेतल्यानंतर आपण एक्स्ट्राचे जे फॅब्रिक आहे ते कट करणार आहोत आणि त्याच्यानंतर टाचण्या काढणार आहोत. अशा पद्धतीने आता जो प्रिन्स कट आहे तो तुम्ही लक्षपूर्वक पहा. काय करायचे, गळ्याच्या साईडने, लक्षात ठेवा, गळ्याच्या साईडने मी 4.5 इंच घेतलेले आहे. इथे थोडासा व्हिडिओ खाली गेला त्याच्यामुळे माफी असावी. आणि उंचीसुद्धा मी 4 ते 4.5 इंच घेतलेली आहे. गळ्याच्या बाजूने 4 ते 4.5 आणि उंचीसुद्धा 4 किंवा 4.5 आणि 1.5 इंचाचा हा टक्से, 1/2 इंच इकडे आणि 1/2 इंच तिकडे अशा पद्धतीने ड्रॉ करायचा आणि सरळ आपण हा टक्स मुंड्यात नेऊन जॉईन करायचा. खूप सोपे आहे, काहीच अवघड नाही. आणि जसे आपण मार्किंग केले तशाच पद्धतीने आपण या टक्सला शिलाई देऊन घेऊया. शिलाई देताना खाली 1.5 इंचाचा आणि वर 1/2 इंचाचा, अगदी 1/2 इंचाचा हा टक्स आला पाहिजे. लक्षात ठेवा, एकदा आपण टक्सला शिलाई मारायला घेतल्यानंतर आपण पूर्ण शिलाई मारावी, मध्येच टक्स काढू नये, नाहीतर मग त्याचा टक्सचा आकार बदलतो. अखंड शिलाई द्यावी, 1.5 इंच खाली आणि वर 1/2 इंच अखंड शिलाई देऊन घ्यावी. टक्सला नेहमी डबल शिलाई द्यावी म्हणजेच तो उसवणार नाही. बघा तुम्ही किती छान प्रिन्स कट अगदी कमी वेळात तयार झाला आणि खूप सोपी पद्धत, अगदी 3 पार्ट, म्हणजेच ड्रेसला जशी आपण शिलाई करतो अगदी तशीच. आता यालासुद्धा जशी बॅक पार्टला आपण कमरपट्टी जोडली तशीच यालासुद्धा कमरपट्टी जोडावी. यामध्ये योगपट्टीचा सुद्धा आपल्याला प्रिन्स कट शिवता येतो, तो सुद्धा मी तुम्हाला लवकर दाखवेल. पण ही अगदी सोपी पद्धत आहे आणि जे वन साईड वगैरे पदर घेतात, पिन करतात, त्यांच्यासाठी खूप छान पर्याय आहे आणि अगदी कमी वेळात, म्हणजे 1/2 तासासुद्धा ब्लाऊज शिवून होतो. खूप सिंपल आहे. दाब टीप देऊन घेऊन आतल्या साईडला फोल्ड करावी आणि टीप मारून घ्यावी. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असेच करा. आणि हा मी एक पार्ट दाखवलेला आहे, दुसरा पार्ट सुद्धा तुम्ही असाच बनवून तयार करा. बॅक पार्ट झाला, फ्रंट पार्ट झाला, स्लीव्स कशा जोडायच्या, फिटिंग कशी करायची याचा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करेल, जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही, तुमचे कन्फ्युजन होणार नाही. आता इथे मी हुक पट्टी तयार करत आहे. तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजचा शिवण्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. हे म्हणजे प्रिन्स कट फक्त मी दाखवलेला आहे. अशा पद्धतीने मी हुक पट्टी लावून घेत आहे. हुक पट्टी 2.5 इंचाची असावी, लूक पट्टी 1.5 इंचाची असावी.
अंदाजे इकडे तिकडे अर्धा पाऊण इंच झाले तरी काहीच हरकत नाही. ही सुद्धा आतल्या साईडला आपण फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत. ब्लाउज जर लक्षपूर्वक पाहिला तर काहीच अवघड नाही आहे. काही तुम्हाला अडचण आली तर प्लीज कमेंट्स करून विचारा. एका आपल्या ताईला ब्लाऊजच्या फिटिंगचा व्हिडिओ बघायचा आहे. मी नेक्स्ट व्हिडिओ ब्लाऊजच्या फिटिंगचा अपलोड करणार आहे. सॉरी ताई, उशीर झाला फिटिंगचा व्हिडिओ अपलोड करायला. आता मी याला गळ्याला पायपिंगसुद्धा करून दाखवत आहे. अशा पद्धतीने मी तिरक्या पट्ट्या काढून घेतल्या आहे आणि गळ्याला पायपिंग करत आहे. मी एक पार्ट तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे, दुसरा पार्ट मी तयार करून त्याच पद्धतीने घेणार आहे. गळ्याला पायपिंग करताना ओढू नये, नाहीतर मग गळ्याचा शेप बिघडतो. अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायचे आणि बरोबर जो खाचा येतो त्याच्यामध्ये टिप मारून घ्यायची. आतल्या साईडला फोल्ड करताना जी आपण पायपिंग करणार ती भरीव आली पाहिजे, म्हणजेच जी आपण टिप मारून घेतली ती वरच्या बाजूला आली पाहिजे. जर ती खालच्या बाजूला गेली तर पायपिंग आपली चपटी होते. सावकाश केलं एकदा दोनदा की तिसऱ्या वेळेला ऑटोमॅटिक जमते. आणि शिवणकामात कसे असते की जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करणे गरजेचे असते. जेवढी तुमची प्रॅक्टिस तेवढा तुमचा हात बसतो आणि तुम्हाला परफेक्ट शिवण जमते. तुमचे ब्लाऊज बिघडले तरी चालतील, दिवसाला तुम्ही घरातलेच एक दोन ब्लाऊज तरी किमान शिवले पाहिजे, कट केले पाहिजे. दरवेळेला नवीन पेपर कटिंग केली पाहिजे, म्हणजेच पेपर कटिंगमध्येही हात परफेक्ट होतो. घरातील कोणतेही ब्लाऊज पीस आपण कट करून शिवावे, जेणेकरून आपले खूप ब्लाऊज हाताखालून गेले की खूप प्रॅक्टिस झाली की छान ब्लाऊज जमतात. अशा पद्धतीने मी इथे शोल्डर जॉईन करून घेत आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्ज आणि फिटिंग दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवनवीन कमेंट्स करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत रहा, काही अडले तर विचारत रहा. बाय बाय.